गुरुजनाचा टिळा लावणे किंवा हळद केशर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते. गुरुजनाचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी. छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे. रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या साहाय्याने आपणास त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी. नंतर सोने उचलून कपाळी लावावी व हवी असलेली रक्कम वागावी. वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा. घरातील सर्व देवांना हळकुंडाची माळ घालावी. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपये खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. व्यापाऱ्यांनी वापरायच्या पैशाचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नये. दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले. मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी. वा शुक्रवारी कर्जफेड स्थिती सुधारणा होते. मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फेटत नाही. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये. तसेच राहूच्या हुरात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये. सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. दिवावत समयीच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजव्या पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते. घरात मनीप्लांट लावू नये. पैशाची चणचण भरते. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एक